या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ इचलकरंजी शहरातील महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग फरकाचा चौथा व पाचवा हप्ता मिळावा लाड कमिटीच्या शिफारशीनुसार नेमणुका व्हाव्यात अणुकंपा नेमणुका जुनी पेन्शन योजना लागू करावी महागाई भत्ता फरक मिळावा यादींसह विविध मागण्यांसाठी महानगरपालिका कर्मचारी कृती समितीच्या वतीनं गुरुवारी कामबंद आंदोलन करून महापालिकेच्या प्रांगणात जोरदार निदर्शनं केली महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिका नगरपालिका कर्मचाऱ्यांनी आज काम बंद आंदोलन करून महापालिकेच्या प्रांगणात जोरदार निदर्शने करण्यात आली विविध मागण्यांसंदर्भात पंधरा जुलै रोजी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिले होते त्यावेळी सकारात्मक चर्चाही झाली होती पण त्या चर्चेतील काहीच कार्यवाही झाली नाही त्यामुळे कृती समितीच्या वतीने निदर्शने धरणे आंदोलन केले पण महानगरपालिकेने कोणतीही कार्यवाही केली नसल्याने आयुक्त मुख्य लेखाधिकारी यांची कृती समितीने भेट घेऊन चर्चा केली पण ती असफल झाल्याने गुरुवार महानगरपालिकेच्या प्रांगणात निदर्शने करून बेमुदत कामवंद आंदोलन करण्यात आलं त्याचबरोबर कोल्हापूर दौऱ्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येत असून त्यांनाही कृती समितीचे शिष्टमंडळ भेटून निवेदन दिले आहे यावेळी कृती समितीचे प्रभारी अध्यक्ष शिवाजी जगताप जनरल सेक्रेटरी के के कांबळे विजय पाटील सूर्यकांत शेटे हरिमाई धनंजय पळसुरे नवशाद जावळे मुस्ताक मोमीन सचिन खोंद्रे संजय कांबळे शंकर अक्सर बाळासाहेब तोरसकर इत्यादी हजर होते